फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आम्हाला तुम्हाला एक गोड गुपित सांगायचंय. मग सांग ना. असं फोनवर नाही, उद्या आपण भेटू ना, तेव्हा तुम्हाला सांगेन आणि हळूच तुमच्या मिठीत शिरेन. पण त्यासाठी उद्या भेटशील ना? नक्की. मास्तर, आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल. तुम्ही सांगाल तेव्हा घराबाहेर पडेन मी. कधी एकदा सनई चौघडे वाजतायत आणि मी तुमची होईन असं झालंय मला. मी पण त्या क्षणाची वाट बघतोय. 27, 28, 29, 30. आई, आपला शेवटचा हप्ता फिटेल ना, एवढे पैसे जमलेत आपल्याकडे. हा, एबेत झालं बाबा. 4 दिवस झाले अण्णा कटकट करतो, पैक दे. आता देऊन टाकते त्याला. तो बघ हाय तिथं. अण्णा यमुने. अरे वा 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 यमुने, बक्कळ पैसा जमवलास की ग? जी जी. ये गे अण्णा, 30,000 रुपये आहेत. हा, कर्जातून मुक्त करा आम्हाला. तुझ्या नवऱ्याच्या आजारपणात घेतलेले पैसे फिटले. देव पावला. आता ते जमिनीची घाणवट पडलेले कागदपत्र आहेत ना, ते आम्हाला परत द्या. येड लागले का तुला यमुने? तुझ्या नवऱ्याचे बाकी 10,000 रुपये कोण फेडणार? तो गेला बर. अहो, पण त्यांनी कधी घेतले पैसे? का घेतले? माझ्याकडे लिखित आहे, दाखवू. पण बाबा कधीच बोलले नाही मला या कर्जाच. 10,000 फेडा आणि कागदपत्र घेऊन जा. हॅलो, हा बोला देशमुख साहेब, बोला बोला. सांगू ना. ए गायत्री, देशमुख साहेबांचा फोन आला होता. 2 दिवसात गायत्रीला पाहायला येत आहेत, बोलणी बी करायला. तालेवार सरदाराच्या घराण्याची सून होणार तू गायत्री, तालेवार. कळलं का? हसतेस का यमुने वेड्यासारखी? सरदार घाला ना माना. दिवा म्हणतो मी सरदार, पण त्याच्या डुंगणाखाली अंधार. काय म्हणायचं ते सरळ बोल. मी काय बोलू, तुझ्या पोरीलाच विचार. माझी पोरगी सावाई आणि गल्ल गल्ली जावाई अशी कच झाली तुझ्या अण्णा. काय म्हणायचंय तुला यमुने? अरे, लोकांच्या जिमिनी हडपल्यास तू, पण तुझी पोरगी हडपली त्या मास्टरड्यानं. चिट्ट्याचा पट्या, झटापट्या, आवळा आवळी. अरे अरे, करणाऱ्याचे नाही पण बघणाऱ्याचे डोळे बाहेर येतील असं यांचा नाच रे मरा नावाचा सिनेमा. ते मास्टर हिरो आणि ही टावळी पोरगी हिरोईन. ते म्हणतात ना, कावळ्याला केला कारभार आणि गो आपल्या दरबारी. तोंडावर आई तोंडावर. ये औदसा जे काही सांगतेय ते खरं आहे का? मी तुला विचारतोय गायत्री. अण्णा, म्हणजे माझं मास्तरांवर प्रेम आहे आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. जेव आलं तुला होत तू या मास्तरांकडे बघतो जातो मी. ऐका,
बाहर पड़शील ना तो जीव घेईन. तिला जर का सोडायचा प्रयत्न केलास ना तर दंगड मोडीन मी, याद राख. तुझ्याकडं तुला लाज नाही होय त्याची. बघ आपल्या कर्माची फळं बघ.